लाठीचार्जचा सकल मराठा समाजाने केला निषेध. 3 सप्टेंबरला शासन आपल्या दारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे व बंद पाळण्याचे आवाहन. जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज विरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज दिनांक 2 सप्टेंबरला बुलढाण्यात सर्वपक्षीय सकल मराठा समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदविला आहे. तर जिल्ह्यात या घटनेच्या निषेधार्थ उद्या दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवावीत. तसेच बुलढाणा शहरात उद्या 3 सप्टेंबरला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर देखील सकल मराठा समाजाने बहिष्कार टाकावा. तद्वतच शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रद्द करावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या वतीने आता जिल्हाधिकारींना त्या ठिकाणी कालच्या जालन्याच्या घटनेचं निवेदन त्या ठिकाणी आम्ही देण्यात आलेलं आहे. आणि काल जी अमानुष घटना त्या ठिकाणी घडली त्याची सखोल चौकशी करून त्या ठिकाणी जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्या संदर्भामध्ये आम्ही आज शासनाला आमच्या भावना कळवाव्या याकरता सकल मराठा समाजाने त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. मी पुन्हा समस्त सकल समाजाच्या वतीने आपल्या मीडियाच्या मार्फत समस्त मराठा समाजाला आवाहन करू इच्छितो की त्यांनी उद्या दिनांक 3 रोजी आपले सगळे व्यावसायिक प्रतिष्ठानं त्या ठिकाणी बंद करून कालच्या घटनेचा निषेध करावा. आणि उद्या जो शासनाच्या वतीने कालच्या अमानुष घटनेनंतर सुद्धा तो कार्यक्रम शासकीय कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आहे त्या सर्व कार्यक्रमांवरती मराठा समाजांनी जाहीर बहिष्कार करून आपला निषेध नोंदवावा असे मी या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करतो. त्यासाठी आंदोलन कितीक वर्षापासून चालू आहे. मग आता आंदोलन चालू असताना शांततेचं आंदोलन चालू असताना तुम्ही लाठीचार्ज करतायत, बायांना मारतायत, याचा अर्थ काय होतो? म्हणजे तुम्ही हे काय पूर्वी म्हणायचे रजाकारीचं राज्य आलं, रजाकारीचं राज्य म्हणायचं काय? मी तुम्हाला तुम्ही अशा पद्धतीने वागणूक देता मराठा समाजाला. एवढे आमचे मोर्चे निघाले, आमच्या मोर्चामध्ये कधी कोणाला साधा धक्का सुद्धा लागला नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गुपचूप येऊन आमच्या लोकांना मारताय. ह्या मारण्याचा पाठीमागे तुमचा उद्देश काय? आम्हाला पेटून द्यायचंय का? अहो आम्ही शांततेतही मोर्चा करू शकतो आणि वेळ प्रसंगी आम्ही तलवारही काढू शकतो. पण आज आता तलवारीची भाषा चालत नाही, म्हणून आज लेखणीची भाषा चालते. म्हणून आम्हाला सांगावं लागतं की आम्ही आंदोलन करणार आहे आणि आम्ही झालेल्या ह्या वाईट गोष्टीचा अंतरवाली सराटे येथे जालना जिल्ह्यातील जो हमला झाला त्याबद्दल आम्ही मराठा सकल मराठाच्या वतीने आम्ही निषेध नोंदवत आहोत. जालना जिल्ह्यामध्ये आलेवाडीला जो अमानुष हल्ला आंदोलनकर्त्यावर झाला त्या संदर्भामध्ये बुलढाणा शहरामध्ये सर्वपक्षीय मराठा समाज बांधवांनी नुकतंच RDC साहेबांना सदर घटनेचा जाहीर निषेध म्हणून एक निवेदन देण्यात आलेलं आहे. एका बाजूने शासन हल्ला आंदोलनकर्त्यावर हल्ला करते आणि दुसऱ्या बाजूने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम बुलढाणा शहरामध्ये आयोजित करते, तर सकल मराठा समाजाच्या वतीने आमची अशी मागणी राहील की काल घडलेल्या घटनेचा सखोल चौकशी व्हावी व संबंधितांना निलंबित करण्यात यावे व उद्या बुलढाणा शहरामध्ये शासन आपल्या दारी संपन्न होणारा कार्यक्रम हा शासनाने रद्द करावा.